पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव परिसरातील डोंगराळ भागात कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जातीच्या 100 ते 120 जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांसह तब्बल 100 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज पाट्यांसह अधिकाऱ्यांनी सापळा रचून सुटका केली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसापासून पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ब्राह्मणगाव परिसरातील डोंगराळ भागात बाहेर गावातून गोवंशीय जनावरांची संख्या वाढताना दिसत येत होती. स्थानिक नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली 15 जून रोजी ड्रोन कॅमेराद्वारे दिवसभर डोंगराळ भागातील कानाकोपऱ्यात लपून ठेवलेल्या जनावरांचा आढावा घेत सापळा रचून उशिरा रात्री सुमारे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान संबंधित ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर, LCB, दंगा काबू पथक, RCP आणि स्थानिक पोलीस ठाणे असे सुमारे 100 ते 150 पोलीस कर्मचाऱ्यांसह डोंगराळ भागात एकाच वेळी छापा मारून कार्यवाही केली. ब्राह्मणगाव परिसराला या कार्यवाहीचे छावणीचे स्वरूप दिसून येत होते. स्थानिक गुन्हे शाखेने आज केलेली कार्यवाही ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठी कार्यवाही असल्याची चर्चा नागरिकांमधून दिसून येत होती. या कार्यवाहीत कत्तलीसाठी जाणाऱ्या किमान 100 ते 120 गोवंशीय गायी, लहान वासरे यांची सुटका केली असून 3 आरोपींसह 1 पिकअप वाहन ताब्यात घेऊन आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणीसाठी 16 जून रोजी सकाळी साधारण 10 वाजेदरम्यान खासगी वाहनाद्वारे चिकलठाणा येथे पाठवण्यात आले. वृत्तसंकलन करेपर्यंत आरोपीचे नावे, वाहन क्रमांक अद्यापपर्यंत समजू शकले नाही. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोठे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, भगतसिंग दुलहत दगडू जाधव, सहाय्यक फौजदार लहू थोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव, संजय घुगे, दीपेश नांगझरे, वाल्मिक निकम, अंगद तिडके, नरेंद्र खंदारे, नामदेव शिरसाट, संतोष पाटील, गोपाळ पाटील, विठ्ठल डोके, शेख कासम, दीपक सुरोसे, विजय धुमाळ, अशोक वाघ, आनंद घाटेश्वर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, त्याचबरोबर पोलीस ठाणे पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि त्यांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केली आहे. सिद्धार्थ मगर, MC News, पाचोड.